हाय फ्रेंड्स, सुग्रण संगीतामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तशी जुनीच रेसिपी दाखवते आहे, टमाट्याचं सार. माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे, खूपच चवीला छान लागते. त्यासाठी मी घेतले 1 किलो टमाटे, स्वच्छ धुवून घेतले. कुकरच्या भांड्यातच आपल्याला ते ठेवायचे. त्यासाठी काय करते मी, पहिलं ह्याचं हे हेड आहे, हे हेड काढून टाकते. हे जे आहे ना ते काढून टाकते. हे काढून त्याला असे कट देते आणि दुसऱ्या भांड्यात ठेवते. असे मी प्रत्येक टमाट्याला कट्स देणार आहे. त्याने काय होतं, हा कच्चा भाग राहत नाही टमाट्याचा आणि असे कापल्यामुळे साल सहज निघायला मदत होते आपल्याला. टमाटे कापून झालेत आता आपले. ह्यात मी 1 कपभर पाणी टाकणार आहे. 1 कपभर पाणी टाकून हे आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये 3 शिट्ट्या देऊन काढायचं आहे. आपण जसं कुकरमध्ये डाळ भात लावतो ना, त्या पद्धतीनेच आपण ते डाळ भाताबरोबर लावू शकतो. कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर मी गॅस बंद केला. त्यानंतर 15 मिनिटांनी मी हा कुकर उघडला आहे. टमाटे थंड झालेत तरीसुद्धा त्यात मी थोडं पाणी टाकणार आहे. त्यासाठी अगोदर मी काय करते, हे टमाट्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्रा ते काढून बाजूला ठेवते. हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, पुन्हा वापरायचं आहे. पाणी काढल्यानंतर परत याच्यावरती आपण 1 कपभर पाणी टाकणार आहोत थंड करायसाठी. आणि हे पाणीसुद्धा त्यातच ॲड करणार आहोत. टमाट्याची साल बघा इझिली निघते एकदम. टमाट्याची साल काढायची आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं. पूर्ण टमाट्याची साल काढून मी मिक्सरमध्ये टाकून हे बारीक वाटून घेणार आहे. टोमॅटो मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यात वाटून घेतलेत. आता हे आपल्याला मोठ्या गाळण्याने गाळून घ्यायचं आहे. सूपचं गाळणं जे असतं ना, पातेल्याच्या वरती ठेवायचं गाळणं, सूप काढून टाकायचं. बघा एवढ्या बिया उरल्यात, ह्या दाताखाली येतात मग चांगल्या लागत नाहीत. मी काट टाकून द्यायचं आपल्याला हे. आता आपण गाळलेलं सूप आहे म्हणजे टमाटा आहे जो आपण वाटून घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण मगाशी काढलेलं पाणी मिक्स करणार आहोत आणि फोडणी देणार आहोत. आता मी तुम्हाला फोडणीचं साहित्य दाखवते काय काय लागतं ते. हा मी छोटा कांदा घेतला आहे. छोट्या कांद्यामधला पण अर्धा कांदा मी अगदी बारीक कापून घेतला आहे. 1/4 चमचा हिंग घेतला आहे. 1/4 चमचा मोहरी. हे 8 ते 10 धन्याचे दाणे आहेत, धने आहेत. 8 ते 10 हे मेथी दाणे आहेत. 1/4 चमचा जिरे आहे. 1/4 चमचा हळद. 1 मोठा चमचा मिरची पावडर आहे साधी. 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी मिरची पावडर. आणि थोडी कढीपत्त्याची पानं. आणि त्याबरोबर मी घेतल्या ह्या 3 मिरच्या. 3 मिरच्यामधल्या ज्या मोठ्या आहेत त्याचे 2 तुकडे करून ठेवते मी. आणि आता हे सगळं साहित्य मी फोडणीला 1 बाय 1 टाकते. गॅसवरती भांडं ठेवले. त्या भांड्यामध्ये मी अगदी 1 चमचा म्हणजे 1 टीस्पूनच तेल टाकलं आहे. आणि त्यामध्ये मी आता मोहरी टाकली. तेल तापल्यावरती मोहरी बघा तडतडते चांगली. मोहरी तडतडल्यावर आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंग परतून घ्यायचा आहे. आता टाकते मी मिरच्या. मिरच्या परतून झाल्यावरती मी धने, मेथी दाणे आणि जिरे हे तिन्ही एकत्र टाकते. आणि त्याबरोबर मी टाकते कढीपत्ता. सांभाळून हातावरती ते दाणे उडतात, ह्याचे मोहरीचे वगैरे दाणे उडतात त्यासाठी. आता टाकते मी कांदा. कांदा आपल्याला गुलाबी वगैरे काही करायचं नाही आहे, फक्त ट्रान्सपरंट होऊन द्यायचं आहे.
हे सार कसं पिण्यासाठी उपयुक्त असतं, खूप छान लागतं, म्हणून ते पातळ करायचे आणि त्याच्यामुळे आपल्याला तेल जास्त नाही टाकायचे, कारण तेलामुळे आपल्याला कुठलीही वस्तू पिताना ठसका लागतो. कांदा थोडासा परतून झाला आहे अर्धा मिनिट. आता मी त्यात टाकते हळद आणि जी कलरसाठी मिरची घेतली आहे ती अर्धी मिरची टाकते. हे पण परतून घ्यायचे. आणि आता मगाशी जो पल्प काढून ठेवला आहे त्यात मी राहिलेलं पाणी पण टाकलं आहे आणि हे पाणी हे सगळं पल्प आपण ह्याच्यात टाकतो. चांगलं मिक्स होऊन द्यायचं. हे फोडणी घातलेल्या टमाट्यामध्ये मी आता राहिलेली मिरची, ह्या ज्या दोन मिरच्या राहिल्या ही दोन्ही मिरची पावडर मी टाकते. मिरची टाकल्यानंतर मी एक लिटर तरी पाणी ह्यात टाकेल, कारण आपल्याला भरपूर पातळ सार करायचे. एक लिटर पाणी टाकलं आणि हे पूर्ण मिक्स करून घेतलं मी. आता राहिलं आहे फक्त आणि फक्त मीठ, ते पण आपण आता ॲड करून घेऊया. मीठ मी एक चमचा टाकते कारण सार पण आपलं जास्त आहे. एक मोठा चमचा मिक्स करून घेते. आता ह्या साराला आपल्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे. थोडंसं मीठ ॲड केल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघायची आपण आपल्याला तिखट मीठ व्यवस्थित आहे का. साखर आपल्याला ह्यात घालायची नाही आहे कारण ही टँगी टेस्टच खूप छान लागते. मीठ थोडं कमी झालं आहे, अजून थोडा अर्धा चमचा मीठ टाकते मी. टमाट्याच्या सारला आता उकळी यायला लागली आहे. पूर्णपणे उकळी फुटली की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि 5 मिनटं तसंच ठेवायचं आहे, गॅस चालूच ठेवायचा आहे. सुंदर कलर आलाय, गॅस बारीक करते. आणि झाकून ठेवले. हे 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे जे सगळे स्पायसेस टाकलेत ते त्यात चांगले मिक्स होतील आणि त्याचा अरोमा फारच सुंदर येईल. 5 मिनटं झाली आहेत, सार आपलं तयार झालं आहे. बाजूचे जे मसाले आहेत ते आतमध्ये टाकूया आणि सार आपलं टोमॅटोचं रेडी आहे पिण्यासाठी. टमाट्याचं सार आपलं तयार आहे. एका प्लेटमध्ये घेतोय आपण सार, सूप बोलमध्ये टाकून त्याच्यात थोडी एक दोन पुदिन्याची पानं टाकते गार्निशिंगसाठी. सुंदर दिसतं म्हणून, बाकी चवीशी त्याचा काही संबंध नाही. आणि जो कडक पाव असतो आपण जो चहाबरोबर खातो त्या कडक पावाचे तुकडे. अगदी कडक असला पाहिजे, हा थोडा नरम झालाय. याचे तुकडे काढायचे आणि सजवायचे. टमाट्याचं सार तयार आहे. करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसं झालं ते. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.